त्याच्या मागे होऊन जातो. चार पाच मताने हारलो तर काय चुपचाप बसतो का जी उपासनावर. आता 8 दिवसाची तयारी आहे. फोन फोन करू मी. हा बिलकुल हे इकडले संपर्क तुटल्याची आणि समितीवर ठेवून काम असलं काय. मंगेश म्हणजे कोण? आज आपण गोमती प्राथमिक आरोग्य केंद्र जे कामठी तहसील मधील सर्वात मोठं आरोग्यवर्धनी केंद्र म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. आणि या आरोग्य केंद्रामध्ये आज आपण इथे पोहोचलेलो आहोत की या गावा म्हणजे या गोमतीमध्ये असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये असलेले जे काही 28 गाव आहेत आणि जवळपास 9 उपकेंद्र आहेत आणि या 9 उपकेंद्र आणि 28 गावाचा थेट संपर्क रस्त्याने बरोबर आहे की नाही याचा आपण या ठिकाणी आढावा घेण्यासाठी आलेलो आहोत. आणि तुम्ही बघू शकता की माझ्या पाठीमागे असलेलं हे आरोग्यवर्धनी केंद्र गोमती जे आहे प्राथमिक आरोग्य केंद्र खूप मोठं विस्तारित आहे. आणि या गोमती प्राथमिक आरोग्य केंद्राचा विस्तार कामठी तहसील अंतर्गत येणाऱ्या येरखेडा रनाळा खसाळा मसाळा टोली खैरी पासून तर इकडे गोदनीपर्यंत बोखारा गोदनी महादुला कोराडी असा जवळपास 1 लाखाच्या वर लोकसंख्या असलेलं हे प्राथमिक आरोग्य केंद्र. आज आपण कामठी तालुक्यातील गोमती प्राथमिक आरोग्य केंद्राचा दौरा केला आणि या गोमती प्राथमिक आरोग्य केंद्राला जोडलेले जवळपास 28 गावं आहेत. 28 गावांमध्ये असलेले जवळपास 9 प्राथमिक आरोग्य उपकेंद्र आहेत. मात्र प्राथमिक आरोग्य केंद्र जे गोमती आहे त्या गोमती गावाला पोहोचण्यासाठी रोड कसा आहे गाव लोणखरी गावचा तो आपण दाखवण्याचा या बातमीच्या माध्यमातून प्रयत्न करत आहोत. आपल्याला माहीत असेल नागपूर जिल्हा परिषदच्या हातामध्ये या प्राथमिक आरोग्य केंद्रावर नियंत्रण आहे. अध्यक्षा उपाध्यक्षापासून तर या भागातील जिल्हा परिषद सदस्यापर्यंत हे सर्व रुग्ण कल्याण समितीमध्ये आहे. मात्र रुग्ण कल्याण समितीमध्ये असणारे जे काही जिल्हा परिषद मेंबर किंवा जे काही जनप्रतिनिधी आहेत या लोकांचं या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सुविधेकडे लक्ष आहे की दुर्लक्ष होत आहे याचा आपण आढावा घेत आहोत. या भागातील जिल्हा परिषद सदस्य आहेत नानाभाऊ कंबाले, तसेच
लागून आता नेमकी जी पोटनिवडणूक झाली जिल्हा परिषदेची त्या भागातील गोदनी जिल्हा परिषद सर्कल मधील कुंदाताई राऊत ह्या सुद्धा या भागाचं प्रतिनिधित्व करतात। आधी हे दोन दोन जिल्हा परिषद सदस्य या ठिकाणी असताना या भागातील जिल्हा परिषद सदस्य असो, पंचायत समिती सदस्य असो किंवा या भागातील सरपंच असो, या लोकांचा खरोखरच या आरोग्य सुविधेसाठी जोडलेले जे काही समस्या आहेत, रोडच्या समस्या, त्याच्याकडे त्यांचं लक्ष होत आहे की दुर्लक्ष होत आहे याचा आपण आढावा घेतो। काय प्राथमिक आरोग्य केंद्र गुमतीच्या समोर जवळपास 50 ते 100 मीटरचा सिमेंटचा रोड अत्यावश्यक होता का, हा एक प्रश्न आहे। आणि प्राथमिक आरोग्य केंद्राला गुमतीला लोणखैरी गावावरनं जाण्यासाठी जो रोड आहे त्या रोडची अवस्था एवढी वाईट झालेली आहे, जागोजागी खड्डे झालेले आहे। जर एखादी बाळातीन बाई जर समजा लोणखैरी गावच्या गावातून जर समजा प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये जर समजा गुमतीला जर न्यायची असेल तर त्या वाटेमध्ये त्या बाईचं काय होणार, नेमकी त्या बाईची डिलिव्हरी ही रस्त्यात होईल की त्या बाईचा जीव जाईल, ही आता शक्यता या ठिकाणी नाकारता येत नाही। तुम्ही बघू शकता की या रोडवर असलेले भरपूर जे खड्डे आहेत त्या खड्ड्यामुळे गाववाल्यांना किती त्रास होत आहे। हा जो सिंगल रोड आहे, सिंगल रोडवरनं डबल गाड्या जाऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे। आपण या भागात चर्चा करण्यासाठी या भागातील सामाजिक कार्यकर्ते शुद्धोदन मानवटकर आहेत, त्यांच्याशी आपण मला एक सांगा शुद्धोदन भाऊ, या गावामध्ये जे नेमकी समस्या आहे त्याबद्दल आपण काय सांगणार? लोणखेरी भागातील सर्वात महत्वाचा हा लोणखेरी गुमती प्राथमिक आरोग्य केंद्राला जोडणारा रस्ता आहे। लोणखेरीमध्ये उप प्राथमिक आरोग्य केंद्र आहे आणि त्याला संलग्नित आणखी 3 गाव आहेत। तर या रस्त्याची मागील कित्येक पंचवार्षिक आम्ही पाहून राहिलो तर या रस्त्याची एकदमच दुरावस्था झालेली आहे। आणि लोणखेरी भागातील ज्या 3-4 गावचे ज्या महिला, हा जो प्राथमिक आरोग्य केंद्र गुमतीला जे आहे तर तिथे विशेष करून बाळंतपणाचे सुईचे काम आहे। तर या मार्गाने या रस्त्याने जाता जाता महिला जच्चा आणि बच्चा दोघांच्याही जीवाला एवढा धोका आहे की कधी काळी जातानी बाळंतपणाला जातानी कधी काळी त्यांचा जीव जाऊ शकतो। या अगोदर जे काही प्रयत्न झाले असेल, आम्ही आता नुकतेच आपल्या सर्कलच्या पंचायत समिती सदस्य जिचकारताई आणि आपल्या सर्कलचे जिल्हा परिषद सदस्य नानाभाऊ कंबाले यांच्यासोबत सुद्धा आम्ही या रस्त्याविषयी बोललेलो आहोत की हा खूपच महत्वाचा रस्ता आहे आणि हा बनलाच पाहिजे। शासनाने प्रशासनाने जर याची दखल घेतली तर हा रस्ता एवढा काही मोठा आणि एवढं काही मोठं इस्टिमेट नाही की बनवू शकणार नाही। अवघ्या 3 किलोमीटरचा हा रस्ता आणि अति महत्वाचा रस्ता आहे। तर माझी शासन आणि प्रशासनाला गुमती ग्रामपंचायत आणि लोणखेरी ग्रामपंचायत दोन्ही ग्रामपंचायतला मी सांगू इच्छितो की शक्य तेवढ्या लवकर या रस्त्याकडे लक्ष देऊन हा रस्ता रोड बनला पाहिजे। या भागात लोणखेरी ग्रामपंचायतचे उपसरपंच आहेत बोधिसत्व झोडापी, आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। बोधिसत्व भाऊ, खूप वर्षापासून या गावातील लोकांची प्रलंबित समस्या आहे की लोणखेरी गावापासून प्राथमिक आरोग्य केंद्र गुमतीला जाण्यासाठी हा डांबरी रोड चांगला बनला पाहिजे। आता याच्याकडे जनप्रतिनिधींचं दुर्लक्ष होत आहे की ते जाणूनबुजून दुर्लक्ष करत आहेत, आपल्याला काय वाटते? सर्वप्रथम वंश चॅनल इथपर्यंत पोहोचून ह्या रस्त्याची जे दखल घेत आहे यांचं सर्वप्रथम मी अभिनंदन करतो आणि स्वागत करतो की जे मीडिया चॅनल आहे हे मीडिया चॅनलचं सर्वप्रथम ग्रामीणकडे दुर्लक्ष आहे। तुमचं चॅनल असं आहे की केव्हाही तुम्हाला फोन केला तरी तुमचं चॅनल केव्हाही पोहोचून न, हे जे ग्रामीण जनतेची जे दुशा आणि दशा जे होत आहे हे तुम्ही केव्हाही फोन केला तर सर्वप्रथम पोहोचतं, त्याच्याबद्दल तुमचं अभिनंदन करतो वंश चॅनलचं। विषय असा आहे की लोणखेरी गुमती पीएससी जो रस्ता आहे इथं लोकप्रतिनिधी जनप्रतिनिधी जे आहे ह्या रस्त्याने अजिबातही ढुंकून पाहत नाही, यांचं सरासर माझा असा आरोप आहे की यांचं दुर्लक्ष 100% आहे। इथं साधी पैदल बाईक गाडी जाऊ शकत नाही, 2-व्हीलर जाऊ शकत नाही, 4-व्हीलर जाऊ शकत नाही आणि ह्या रस्त्याची वारंवार मागणी करूनही जिल्हा परिषदला ज्याचं सरकार आहे त्यांचं पण अजिबात लक्ष नाही आहे। आणि गुमती पीएससीकडे जे आपण लोकल बॉडी जे ठरवलेली आहे त्या लोकल बॉडीकडे नॉमिनल लोकल बॉडी आहे जी इथं मी आता बोर्डावर जे नावं बघितली आहे दूर दूर लोकांचे नावं आहे आणि त्या लोकांचा इथे कुठलाही संपर्क नाही आहे। आणि जे आरोग्य उपकेंद्रात जे समिती तयार व्हायला पाहिजे ते समिती आणि गावाचे लोक जे आहे आदिवासीचे जे लोक आहे आणि जे ॲक्टिव्ह आणि इच्छुक लोक आहे अशाच लोकांची समिती व्हायला पाहिजे जे
फक्त मी बोर्डावरचे नावे बघितल्या अर्धे अधिक लावाचे लोकांचे संपर्कच नाही आहे घुमती पीएससी. मला तर अर्धे वाटतं बोर्डावरचे नावं लिहिले त्यापैकी अर्ध्या लोकांनी पीएससीच बघितली नसेल. अशा लोकांची निवड ज्यावर नावासाठी जर राजकारण करत असेल तर विकास कामं कदाचित होऊ शकत नाही. रुग्ण कल्याण समिती जी बनलेली आहे ती रुग्ण कल्याण समितीचं खरोखरच गावातल्या ज्या काही समस्या प्राथमिक आरोग्य केंद्राशी रिलेटेड या समस्येकडे जाणूनबुजून दुर्लक्ष होते का या रुग्ण कल्याण समितीचं? नाही, समितीमध्ये जे लोक आता मी नावं वाचली आहे त्या समितीमध्ये नावं जे लिहिले आहे प्रोटोकॉल प्रमाणे तिथपर्यंत ठीक आहे. पण जे समिती स्थानिक जे चार पाच गावाला जे अटॅच समिती पाहिजे आहे स्थानिक लोक जे ज्या ज्या गावामध्ये जे जे ऍक्टिव्ह लोक आहे अशा लोकांचेच तिथे नावं असायला पाहिजे आणि जेणेकरून त्या आपण बघू शकता की या ठिकाणी लोणखरी ग्रामपंचायतचे उपसरपंच बोधिसत्व झोडापे यांनी जनप्रतिनिधीच्या नाकर्तेपणावर आक्षेप घेतलेला आहे. कुठेतरी जनप्रतिनिधीचं दुर्लक्ष होत आहे आणि ज्या पद्धतीने महाराष्ट्रामधली पहिली नागपूर जिल्हा परिषद आहे की ज्या नागपूर जिल्हा परिषदने जवळपास 32 आसपास रुग्णवाहिका ज्या प्राथमिक आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका त्यांनी लोकार्पण केलेलं आहे. मात्र कुठल्या एखाद्या प्राथमिक आरोग्य केंद्राला आपण रुग्णवाहिका तर अॅम्ब्युलन्स तर देत आहोत मात्र त्या गावला त्या प्राथमिक आरोग्य केंद्राला जाण्यासाठी रोड बरोबर आहे की नाही रस्ताच जर नसेल तर त्या रुग्णवाहिकेचा अर्थ काय राहणार? जर रुग्णवाहिकेमध्ये एखादा डिलिव्हरी पेशंट एखादी महिला जर समजा नेली तर त्या जच्चा आणि बच्चाचं नेमकं काय होईल त्यांच्या जीवाला धोका आहे की नाही? आणि ह्या सगळ्या गोष्टीकडे कुठेतरी रुग्ण कल्याण समिती जी आहे जे नागपूरच्या जिल्हा परिषदच्या अध्यक्ष आहेत रश्मी बर्वेपासनं तर या भागातील पालकमंत्री डॉक्टर नितीन राऊत असो की या भागातील पशुसंवर्धन व युवक कल्याण मंत्री नामदार सुनीलबाबू केदार असो या लोकांनी कुठेतरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्याकडे कुठेतरी यांनी लक्ष देण्याची फार नितांत गरज आहे. आणि जनप्रतिनिधींनी खरोखरच या भागातील समस्या ओळखून प्राथमिक आरोग्य केंद्राला खरोखरच ज्या काही आरोग्य सुविधा पुरवायला पाहिजे किंवा ज्या काही समस्या त्या समस्या सॉल्व्ह करण्यासाठी त्यांनी पुरेपूर प्रयत्न केला पाहिजे. वंश न्यूज चॅनल, मी सुनील साळवे मुख्य संपादक वंश न्यूज, थेट गुमती लोणखेरी रोड वरून.